महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीने कोल्हापूर सातारा सांगली आदी जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेले होते या पुरामध्ये हजारो नागरिक हे बेघर झाले काहींनी प्राणसुद्धा गमावले तर मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाली अशा बिकट समयी मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थांकडून मदतीचे हात पुढे सरसावलेले आहेत हीच सद्भावना जोपासत श्री क्षेत्र माहूर येथील शिखर संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून पाच हजार साड्या पाठविण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे व्यवस्थापक ॲडव्होकेट सुदर्शन देशमुख यांनी दिली दत्तशिखर संस्थांचे अध्यक्ष परमपूजनीय श्री एक हजार आठ महंत श्री मधुसूदनजी भारती गुरु अच्युतजी भारती महाराज यांचे आदेशानुसार सचिव गणेश पाटील कोषाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश पावडे तहसीलदार तथा पदसिद्ध सदस्य सिद्धेश्वर वरणगावकर विश्वस्त डॉक्टर विश्वास माने धनंजय महाजन ॲडव्होकेट आशिष देशमुख गोपाल भारती यांचे मार्गदर्शनामध्ये कार्यालयीन अधीक्षक जीवन कुळकर्णी व संस्थांचे कर्मचारी हे साड्यांचे गठ्ठे बांधण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत ते काम पूर्ण होताच पाच हजार साड्या ह्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत